नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण कला विषयांतर्गत संकल्प चित्राचे रेखाटन आणि रंगकाम हे कसे करायचे याबाबतची कृती बघणार आहोत। तर चला बघूया संकल्प चित्राचे रेखाटन आणि रंगकाम। रेखाटनामध्ये आपल्याला जी मापे दिलेली आहे ती मापे विचारात घेऊन सर्वप्रथम आपण मुख्य आकार या ठिकाणी रेखाटणार आहोत। मुख्य आकाराचे रेखाटन करत असताना चारही बाजूने कागदावरील जागा समान सुटली पाहिजे या हिशोबाने मुख्य आकाराचं आपण रेखाटन करायचं आहे। अशा पद्धतीने आपण मुख्य आकाराचं या ठिकाणी रेखाटन करून घेतलेलं आहे। आता या मुख्य आकारामध्ये आपल्याला काही घटक आकारांचं रेखाटन करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला घटक आकार दिलेले आहेत, त्रिकोण दोन काढायचे आहेत, चौकोनांची संख्या आहे दोन, वर्तुळ एक काढायचं आहे, आयताची संख्या देखील आहेत एक, दोन पानं अथवा फुलं काढायची आहेत आणि जी लयदार रेषा आहे ती लयदार रेषा आवश्यकतेनुसार तुम्ही एक किंवा दोन काढू शकता। तर विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी घटक आकार काढायला सुरुवात करूया। जो मुख्य आकार दिलेला आहे त्या मुख्य आकाराला शोभेल अशा प्रकारची या ठिकाणी आपण घटक आकारांची रचना करूया। अगदी छोटे असे घटक आकार काढायचे नाहीयेत। दोन त्रिकोण या ठिकाणी काढायला लावलेले आहेत यांत्रिक साधनाच्या मदतीने, म्हणजेच पट्टी आणि राऊंडरच्या मदतीने आपण या ठिकाणी हे घटक आकारांचं रेखाटन करून घेणार आहोत। घटक आकारांचं रेखाटन करत असताना हे जे आकार आहेत हे एकमेकावर ओव्हरलॅप झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्या आकारांचं रेखाटन करायचं आहे। अशा पद्धतीने दोन त्रिकोण या ठिकाणी रेखाटून घेतलेले आहेत। आता जी शिल्लक राहिलेली जागा दिसते त्या ठिकाणी आपल्याला चौकोन काढायचे आहेत। चौकोन, त्रिकोण, आयत, वर्तुळ ह्या सर्व वस्तू रेखाटत असताना आपल्याला एक विशेष अशी काळजी घ्यायची आहे की कुठलाही आकार खूप छोटा आणि कुठलाही आकार खूप मोठा वाटता कामा नये। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चौकोन आणि आयत, त्रिकोण ह्या भौमितिक आकारांचं रेखाटन करत आहोत। या आकारांचं रेखाटन करत असताना एक बाजू जी आहे, एक अथवा दोन बाजू, ती ह्या बाह्य आकाराच्या रेषांना स्पर्श झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आकारांचं रेखाटन या ठिकाणी करायचं आहे। चौकोन, त्रिकोण, आयत याच्या ज्या बाजू आहेत ह्या बाजू स्पष्टपणे दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आकारांचं रेखाटन आपण करत आहोत। भौमितिक आकारांचं रेखाटन या ठिकाणी जवळपास झालेलं आहे। आता आपण राऊंडर या ठिकाणी काढणार आहोत, वर्तुळ। वर्तुळाचा जो परिघ आहे हा परिघ त्या ठिकाणी बाह्य आकाराच्या रेषेला स्पर्श या ठिकाणी झालेला आहे। अशा पद्धतीने आपण वर्तुळ देखील या ठिकाणी काढून घेतलेला आहे। आता फुलं अथवा पानं यांचे दोन आकार आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत।
त्या आकारांचा आपण रेखाटन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्य आकार आणि घटक आकार याच्या मदतीने आपण संकल्प चित्राचं रेखाटन पूर्ण केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण नैसर्गिक आकारांचं देखील रेखाटन पूर्ण केलेलं आहे। आवश्यकता भासल्यास आपल्याला या ठिकाणी लयदार रेषा देखील दाखवायची आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संकल्प चित्राचं रेखाटन पूर्ण केलेलं आहे। आता आपण या ठिकाणी या चित्राला जी योग्य रंगसंगती आहे त्या योग्य रंगसंगतीमध्ये रंगवूया। या ठिकाणी आपण रंगलेपनासाठी सुरुवात केलेली आहे। रंगलेपनासाठी आपण प्राथमिक रंग निवडलेले आहे। मागील तासिकेमध्ये आपण प्राथमिक आणि द्वितीय रंगसंगती अभ्यासलेली आहे। प्राथमिक रंगसंगतीमध्ये लाल, पिवळा आणि निळा हे तीन रंग येत असतात। रंग देत असताना या ठिकाणी मी लाल, पिवळा आणि निळा रंग या तीनही रंगांमध्ये पांढरा रंग छटा निर्मितीसाठी वापरलेला आहे आणि या वापरलेल्या पांढऱ्या रंगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची छटा निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे। अशा पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी रंगकामामध्ये काटेकोरपणा आणि विविध प्रकारच्या छटा निर्मिती अभ्यासायची आहे। काळजीपूर्वक रंग द्यायचा आहे। जलरंगामध्ये अधिक वेळ पाणी मिश्र करायचे नाही, कमी पाण्याचा वापर करायचा आहे। या ठिकाणी आपले चित्र पूर्णत्वाला येताना दिसत आहे। प्रत्येक भाग हा काटेकोरपणे रंगवण्यात आलेला आहे आणि रंग देखील उठावदार वापरण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने आपले संकल्पचित्र हे रंगवून पूर्ण झालेले आहे।